राज्याच्या आरोग्य विभागाने सरकारी ॲम्ब्युलन्स सेवेचे टेंडर काढताना 3-3.5 हजार कोटींचे टेंडर फुगवून दाखवून 10 हजार कोटींचे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचे वृत्त उघड झाल्यानंतर जागा आलेल्या आरोग्य विभागाने सर्वसारव करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. रोहित पवार यांनी केलेल्या आरोपानंतर आता आपण पुन्हा एकदा हे प्रकरण तपासणार आहे असे म्हटल्याचे आहे. एका स्पॅनिश कंपनीला पुढे करून पिंपरी चिंचवडमधील अमित साळुंके नावाच्या व्यक्तीच्या सुमित कंपनीजला साटलोट करत हे टेंडर देण्यात आले. या कंपनीला ॲम्ब्युलन्स सेवा पुरवण्याचा कुठलाही अनुभव नसताना किंवा त्यात माहिती नसताना त्यांना हे टेंडर देण्यात आले. याच स्पर्धेत असलेल्या BVG कंपनीलाही या टेंडरमध्ये सहभागी करण्यात आले. त्यात गैरव्यवहार झाले. प्रत्यक्षात BVG कंपनीबाबत अनेक तक्रारी आहेत, म्हणूनच अनेक राज्यांमध्ये या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. मात्र असे असून देखील एक स्पॅनिश कंपनी, BVG व सुमित यांना मिळून हे टेंडर देण्यात आले. अर्थात निकटवर्तीयांच्या विशिष्ट कंपन्यांच्या फायद्यासाठी ही टेंडर फ्रेम बनवण्यात आली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. तानाजी सावंत यांचा हा घोटाळा आहे. राज्याच्या आरोग्य खात्याची आर्थिक अवस्था अगदीच दयनीय झाली असल्याची प्रखर टीका रोहित पवार यांनी केली. 108 सेवेसाठीच्या ॲम्ब्युलन्स टेंडरमध्ये 10 हजार कोटीचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यात सुमित व BVG अशा कंपन्यांवर सरकारकडून मेहरबानी दाखवली गेली. याबरोबरच आता या टेंडर घोटाळ्याची दखल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही घेतली आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या ॲम्ब्युलन्स घोटाळ्यावर आपण बोलणार आहोत व आरोग्य खात्याचा भ्रष्ट कारभार याविरोधात आवाज उठवणार असल्याचे दानवेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यापूर्वीही या खात्याचे मंत्री तानाजी सावंत व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराविरुद्ध वेळोवेळी सभागृहात आवाज उठला आहे. खरं तर या ॲम्ब्युलन्स घोटाळ्यात वेगवेगळ्या ॲम्ब्युलन्सची सेवा पुरवण्याचे कंत्राट देण्यात येते. मग त्यानुसार सध्याच्या ठेकेदाराला महिना 33 कोटी रुपये देऊन ही सेवा देण्यात आली. परंतु आरोग्य खात्याचे आयुक्त धीरज कुमार यांनी या टेंडरसाठी 21 दिवसांचा कालावधी काढण्याचा आरोग्य खात्याच्या संचालकांना दिलेल्या फीडबॅकमधून धुडकावत लावत 7 दिवसाचे टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. धीरज कुमारांनी नेमक्या कुणाच्या दबावाखाली अशा प्रकारे टेंडर काढले असा प्रश्न आता पुढे आला आहे. ॲम्ब्युलन्सच्या नव्या टेंडरमधून भरपूर पैसा मिळवून देण्याची हमी दिलेल्या आणि गेली वर्षभर टेंडर घेण्याचा सपाटा लावलेल्या ठेकेदाराने ॲम्ब्युलन्स योजनेतून 55% नफा देण्याचा हिशोब एका नेत्यापुढे मांडला. या टेंडरमधून 2.25 हजार कोटी रुपये मिळण्याची खात्री पटताच नेत्याच्या यंत्रणेने जुन्या ठेकेदाराला बाजूला करत नवी विविधा काढण्यापासून ते दुपटीने फुगवून तिच्या शर्ती व अटी एक हाती तयार केल्या. निविदेत एक शब्दही इकडे तिकडे होणार नाही याची काळजी घेण्याची ताकीदही थेट आरोग्य खात्याच्या आयुक्तांना दिली. आधी सांगितल्याप्रमाणे जुन्या ठेकेदाराला या योजनेसाठी महिना 33 कोटी रुपये दिले जायचे, तर नव्या टेंडरमध्ये या ठेकेदाराला महिना 74 कोटी 29 लाख रुपये देण्याची नवी तयारी सरकारने दाखवली. अर्थातच नव्या ठेकेदाराला वर्षाला 900 कोटी रुपये दिले जाणार, म्हणजेच 10 वर्षात सरकारच्या तिजोरीतून सुमारे 8 हजार कोटी ठेकेदाराला देण्यात येणार. या योजनेतून सध्या ॲम्ब्युलन्स, ॲडव्हान्स ॲम्ब्युलन्स, पाण्यातील आणि हवाई ॲम्ब्युलन्स अशा राज्यभरातून सुमारे 1756 ॲम्ब्युलन्सची सेवा पुरवण्यात येणार आहे.